तर ती फिलिंग म्हणजे असतं ना की पहिल्यांदा जे करतो ना ते वेगळंच असतं. तर खूप दिवसानंतर मी स्टेजवर परफॉर्म केला आणि मी चक्क शॉक होतो. हाय संजू, आमच्या एका मित्रमंडळांना यूट्यूबवर काहीतरी बघत असताना तुझी ओळख झाली यूट्यूबद्वारे. मग आम्ही एका रात्रीमध्ये तुझी सगळी गाणी बघितली, फुलपाखरू म्हणू नको, छमिया म्हणू नको, नऊवारी म्हणू नको. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की तुझ्या गाण्यांचं चित्रीकरण हे टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे, किंवा मराठी गाणी, मराठी सिनेमा चित्रपटात जशी गाणी चित्रित होतात त्याच्या बरोबरीचा किंबहुना तसूभर जास्त त्याची पिक्चर क्वालिटी आणि हे सगळं आहे, तर हा भार सगळा, हे हा पसारा कोण सांभाळतं? आणि हा एका गाण्यात तू VFX पण केलेले आहेस आणि ते VFX कडक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कडक हाच शब्द वापरू शकते, दुसरा काहीच शब्द मला आत्ता सापडत नाही आहे. तर ही टेक्निकल बाजू कोण सांभाळतं आणि ह्या आयडियाज कोणाच्या असतात? मोस्टली सगळं आम्ही असं म्हणा की 99% आम्ही दोघंच मिळून करतो. तर स्टोरी, कॉन्सेप्ट आणि डिरेक्शनचा पार्ट मी सांभाळून घेतो, बाकी एडिटिंग, VFX, म्युझिक प्रोडक्शन, मिक्सिंग, मास्टरिंग, त्यानंतर स्टोरीला थोडा मॉडिफाय करणं, सगळं हाच करतो. म्हणजे आम्ही दोघं मिळून ऑलमोस्ट सगळंच करून घेतो. आणि DOP म्हणजे चित्रीकरण कोण करणार? किंवा चित्रीकरणासाठी मॅम प्रत्येक गाण्याला थोडे वेगवेगळे लोक आहे. म्हणजे लाईक एका गाण्याचं सूरज म्हणून सूरज राजपूत आहे, तो खूप छान चित्रीकरण करतो. तर नऊवारी पाहिजे आणि गुलाबी साडीचं त्यानेच केलं आहे. तर आता नेक्स्ट पण तुम्हाला कळेलच, काहीतरी धम्माल घेऊन येतोय आम्ही. ऑल द बेस्ट संजू, वी आर प्राउड. थँक्यू, थँक्यू सो मच मॅम. संजू, माझा प्रश्न आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात एक टेक ऑफ पॉइंट येतो जो माणसाला कुठेतरी